नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. दुष्काळ परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, दुष्काळ पाहणी पथकासोबत केली चर्चा. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू, मतदार यादीतून ज्वालाचं नाव गायब. नगरच्या महापालिकेत बहुमत मिळणं कठीण, आजवरचा इतिहास सांगतोय स्थिती. प्लॅस्टिक बंदीचा दूध व्यवसायाला फटका, दुधाचा प्रश्न आला ऐरणीवर. आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा कपात, सर्वसामान्यांना मिळाला दिलासा. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्याच्या दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय पथकाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री नाशिकमध्ये भेट घेऊन चर्चा केली. धुळे मंडपाच्या निवडणुकीचा प्रचार आटोपून ओझर विमानतळावर आल्यानंतर फडणवीस यांनी विमानतळावरच पथकाची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दुष्काळाची पाहणी करणारे केंद्रीय पथक यांच्यात बैठक झाली आहे. पाहूयात नेमकं या बैठकीत काय झालं. केंद्रीय जल आयोगाचे संचालक आर डी देशपांडे, सहसचिव छावी झा, डिपार्टमेंट ऑफ पल्सेसचे ए के तिवारी, एमएनसीएफसीच्या सहाय्यक संचालक डॉ शालिनी सक्सेना, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते. केंद्रीय पथकाने चर्चेदरम्यान लवकरात लवकर केंद्राला अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे. तसेच राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याचेही पथकाने मान्य केले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज सुरक्षा व्यवस्थेसहित मतदान सुरू आहे. मतदानाची प्रक्रिया सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झाली. राज्याच्या 119 विधानसभा जागांसाठी निवडणूक होत आहे. या दरम्यान बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा हिचं नाव मतदार यादीमधून गायब झाल्याचं समोर आलं. यावर ज्वालानं सोशल मीडियावर जाहीररित्या नाराजगी व्यक्त केली. ज्वाला गुट्टानं सकाळी मतदानाचं आवाहन करणारं एक ट्विट केलं होतं. त्यानंतर ज्वाला स्वतः मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाली, परंतु ज्वालाचं नावच मतदान यादीतून गायब होतं. मतदान यादीतच नाव नसल्यानं निराश झालेल्या ज्वालानं आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला. ऑनलाईन नाव पाहिल्यानंतर मतदान यादीत नाव नसल्याचं लक्षात आल्याने मला धक्का बसलाय. ही निवडणूक योग्य कशी होऊ शकते जेव्हा तुमचं नाव मतदार यादीतून रहस्यमयरित्या नाहीच होत असेल, असं ज्वाला गुत्ताने सोशल मीडियावर म्हटलंय. नगरची महापालिका स्थापन होऊन 15 वर्षाचा कालावधी लोटला, मात्र कोणत्याही निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला बहुमत दिले नाही. प्रत्येक वेळी एकमेकांचा आधार घेत प्रसंगी सर्व पक्षीय बंडखोरांना बरोबर घेत महापालिकेत सत्ता स्थापन झालेल्या आहेत, त्यामुळे यंदाही महापालिकेत बहुमत मिळणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. प्रचारातून मात्र विकासाचे मुद्दे हरवले आहेत. वैयक्तिक हेवे दावे, आरोप प्रत्यारोप याला महत्व दिले जात आहे. उत्पन्नाचे कोणतेही ठोस स्रोत नसलेल्या तिजोरीत सातत्याने कडकडाट आहे. सर्वच पक्षांनी आजवर मनपावर आलटून पालटून सत्ता मिळवली. महापौर पद मिळालेले नसले तरी भाजपही टिकू देण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे. मात्र आजवर कोणतेच ठोस काम शहरामध्ये उभे राहू शकलेले नाहीये. ठेकेदार, पाठपुरवठादार, कर्मचारी यांची विविध प्रकाराची देणी आणि मालमत्ता कराच्या वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने थकबाकी 200 कोटी असे 300 कोटींचे आर्थिक असंतुलन मनपामध्ये निर्माण झाले आहे. स्वहिस्सा भरण्याची ही ऐपत नसलेल्या मनपाला योजना राबवण्यासाठी मालमत्ता गहाण ठेवाव्या लागल्या आहेत. व्यापारी संकुलासाठी भाजी मंडई पाडल्या, क्रीडांगणे हटवली, ती पुन्हा उभारणे काही जमले नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभेपूर्वी होणारी ही निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून आणि त्यातील नेते महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे पाहत आहेत. लोकसभेसाठी काँग्रेसकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे इच्छुक आहेत, म्हणून तयारीसाठी पक्षाने मनपा निवडणुकीसाठी सूत्र त्यांच्याकडे सोपवली आहेत.
राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केल्याने दूध व्यवसायाला मोठा फटका बसला, यामुळे दुधाच्या विक्रीचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आला आहे. दूध विक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास दूध बाटलीत द्यावे लागेल, त्यासाठी ग्राहकांना प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांचा अतिरिक्त भूदंड सहन करावा लागेल, असा निर्णय राज्य दूध कल्याणकारी खासगी दूध उत्पादकांनी घेतला आहे. प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील, असा इशारा खासगी दूध उत्पादकांनी दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील खासगी दूध उत्पादक विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त होतीये. मात्र या संघर्षात ग्राहक होरपळून निघतील अशी ही भीती व्यक्त केली जातीये. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदी मागे घेणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले. कदम यांनी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी दूध उत्पादक करत आहेत, तर सगळ्या गोष्टी ऐकून घेऊन निर्णय देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचे दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले आहे. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 39 ते 42 पैसे आणि डिझेल 42 ते 46 पैशांनी कमी झालं आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज पेट्रोल 76.90 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे, तर बुधवारी हे दर 77.29 रुपये प्रतिलिटर होते. मुंबईमध्ये डिझेल 46 पैशांनी स्वस्त होऊन 69.9 रुपये लिटर झालंय. गुरुवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही मोठी घसरण पाहायला मिळतीये. जगामध्ये WTI क्रूड आणि ब्रेंट क्रूड हे दोन प्रकारचे क्रूड उत्पादन होतं. आजच्या व्यवहारातही सकाळी WTI $52.38 प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड हे $61.11 प्रति बॅरल असा व्यवहार सुरू होता. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि डायमंड किंग नीरव मोदी याला राज्य सरकारने जोरदार दणका दिलाय. महाराष्ट्र सरकारनेही मुंबई उच्च न्यायालयात रायगड जिल्ह्यानजीक अलिबागमध्ये असलेला नीरव मोदीचा बंगला पाडल्याचं कोर्टासमोर म्हटलं आहे. पाहूयात काय आहे हा नेमका प्रकार. सरकारनं या क्षेत्रातील जवळपास 58 खासगी संपत्ती हटवण्याची नोटीस दिल्याचं त्यांनी कोर्टात म्हटलंय. या सर्व संपत्तीच्या मालकांनी समुद्र क्षेत्रात संबंधित सरकारी नियमांचं उल्लंघन केलंय. हायकोर्टानं अलिबाग भागातील अवैध संपत्तीवर कारवाईबद्दल माहिती मागितली होती. अलिबागच्या किहिम समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या नीरव मोदीचा हा बंगला जवळपास 30,000 चौरस फूट भागात पसरलाय. महसूल आणि CRZ कायद्याचे उल्लंघन करून हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. नोटीस पाठवण्यात आलेल्या इतर 58 संपत्तींना पुढच्या एका आठवड्यात हटवण्यात येईल असंही सरकारकडून देण्यात आलेल्या शपथपत्रात म्हटलंय. लैंगिक वर्तणुकीच्या आरोपाखाली अटक झालेला गायक मीका सिंगची भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर सुटका झाली आहे. मीका सिंगची तुरुंगातून सुटका झाली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती संयुक्त अरब अमिरातील भारताचे उच्चायुक्त नवदीप सिंह सूरी यांनी दिली आहे. सरकारनं या क्षेत्रातील जवळपास 58 खासगी संपत्ती हटवण्याची नोटीस दिल्याचं त्यांनी कोर्टात म्हटलंय. या सर्व संपत्तीच्या मालकांनी समुद्र क्षेत्रात संबंधित सरकारी नियमांचं उल्लंघन केलंय. हायकोर्टानं अलिबाग भागातील अवैध संपत्तीवर कारवाईबद्दल माहिती मागितली होती. अलिबागच्या किहिम समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या नीरव मोदीचा हा बंगला जवळपास 30,000 चौरस फूट भागात पसरलाय. महसूल आणि CRZ कायद्याचे उल्लंघन करून हे बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. नोटीस पाठवण्यात आलेल्या इतर 58 संपत्तींना पुढच्या एका आठवड्यात हटवण्यात येईल असंही सरकारकडून देण्यात आलेल्या शपथपत्रात म्हटलंय. शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 कोटी रुपये मिळणार आहेत. साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्य सरकारनेही GR जारी केला आहे. राज्यातील जनतेला अर्थसहाय्य व्हावं यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आव्हानाला प्रतिसाद देत शिर्डीच्या साई संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 कोटी रुपये अर्थसहाय्य म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत साई संस्थानने सरकारला 5 नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून हा प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे 50 कोटी रुपयांचा निधी अर्थसहाय्य म्हणून देण्यास मान्यता दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डीतील साईबाबा संस्थानकडून 500 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज घेतलं होतं. हा निधी राज्य सरकार अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
राज्य सरकारने कुठल्याही संस्थेकडून एवढं कर्ज घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाहीये. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. वादग्रस्त वक्तव्यावरून न्यायालयाने त्यांना आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. नाशिकमधील आयोजित सभेमध्ये आंबे खाल्ल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात लेख लाडकी अभियानतर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने भिडे गुरुजी यांना नोटीस बजावली होती. मात्र यामध्ये नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने भिडे गुरुजी यांना दिलासा दिला असून 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. पुण्याच्या सांस्कृतिक मानबिंदूंपैकी एक असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्यात येणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबतची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू झाली आहे. बालगंधर्वाचा पुनर्विकास कशा प्रकारे करता येऊ शकतो यासाठीचे आराखडे वास्तुविशारदांकडून मागवण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकास करण्याविषयीची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली होती. तेव्हाच शहराच्या सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात मोठा गदारोळही उडाला होता. शहराचं वैभव असलेली ही वास्तू पाडावी यावरून वेगवेगळ्या स्वरूपाची मतं समोर आली होती. आता पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाल्यानं पुन्हा त्याच वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसत आहेत. बालगंधर्वच्या पुनर्विकासाचे आराखडे सादर करण्यासाठी वास्तुविशारदांना 21 जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन 8 ऑक्टोबर 1962 बालगंधर्व यांच्या हस्ते झालं होतं. आणि याच बातमीसोबत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पात्रा शालिनी प्लस. बैठिए मैडम, बैठिए. देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है. देखो इसकी आंखें देखो. पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है. मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो. अरे बेटो तू यहाँ क्या कर रहा है, और ये दोनों लड़कियों कौन है. देखिए भाई साहब, आप कौन है. जी मैं इसका बाप हूँ. आप इसके बाप हूँ. महमूद का बेटा नहीं है तू. अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है. जी नहीं. तो फिर बिना हेलमेट के दो लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें. चलान तो कटेगा भैया तेरा. और अभी उतर के लेके जाओ. आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियम का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं. शाबाश. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे. सोलापूरमध्ये बस चालवत असताना फोनवर बोलणाऱ्या ड्रायव्हर संजय शिंदे याला निलंबित केले आहे. ही माहिती परिवहन नियंत्रण विभागाचे रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे. पाहूयात काय आहे हा नेमका प्रकार. सोलापूर बार्शी महामार्गावर बस चालवत असताना संजय शिंदे हे चक्क फोनवर बोलत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. संजय शिंदे हे बस चालवत असताना गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत होते. दरम्यान रमाकांत गायकवाड विभाग नियंत्रण सोलापूर यांनी सांगितले की या बस चालकाला आम्ही निलंबित केले आहे, अशी माहिती रमाकांत गायकवाड विभाग नियंत्रण सोलापूर यांनी दिली आहे. श्री शिंदे बॅच नंबर 42892 हे काल दिनांक 3/12/2018 रोजी एसटी महामंडळाची बस चालवत असताना सोलापूर बार्शी मार्गावरती मोबाईलचा वापर करत होते, मोबाईलवरती बोलत होते असे निदर्शनास आल्यानंतर त्याची वस्तुस्थितीची आम्हाला क्लिप मिळाल्यानंतर आम्ही श्री शिंदे चालकाला कालच मध्यनोत्तरपासून एस टी महामंडळाच्या सेवेतून निलंबित केलेलं आहे. आणि त्याच्यावरती पुढील कारवाई आमच्यामार्फत चालू आहे. ज्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली त्यांना मनापासून धन्यवाद. वास्तविक पाहता एस टी महामंडळाच्या बसमध्ये जास्तीत जास्त 50-60-70 प्रवासी असतात. अशा केसमध्ये एस टीच्या चालकाने मोबाईलचा वापर करूच नये कर्तव्य असताना अशा प्रकारचे निर्देश एस टी महामंडळाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. तरी काही चालक
अशा प्रकारचा मोबाईलचा वापर करत असतात स्टेरिंगवरती आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतात, त्याची शिक्षा म्हणून आम्हाला ही कारवाई करणं भाग पडतं. आणि याबद्दल मी नागरिकांनाही लवकर आवाहन करतो की आमच्यामार्फतही आम्ही सर्व चालक आणि वाहकांना आपण कर्तव्यावर असताना मोबाईलचा वापर करू नका असं सतत सूचित केलं जातं, सतत त्यांना तशा सूचना दिल्या जातात. परंतु तरी देखील काही चालक बस चालवत असताना मोबाईलचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नसते. म्हणून माझं नागरिकांना नम्र आव्हान आहे की असा चालक जर मोबाईलवरती बोलताना आढळला तर कृपा करून त्याला मोबाईल वापरण्यापासून अटकाव करा, त्याला मोबाईल वापरू नको, आमचा जीव धोक्यात आहे अशा प्रकारचं आवाहन करा. आणि त्याच्याबद्दलची तक्रार जर त्याने ते ऐकलं नाही तर नजीकचे पोलीस स्टेशन किंवा आगार किंवा वाहतूक नियंत्रण कक्ष या ठिकाणी करा. तुम्ही जरी प्रवाशांनी अगदी त्याची व्हिडिओ क्लिप तयार केली तरी त्या व्हिडिओ क्लिपच्या आधारे संबंधित चालकावरती निलंबनाची कदाचित बळकटीची सुद्धा एसटी महामंडळाकडून कारवाई होऊ शकते ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून शिंदे चालक बारसे आगार यांना मी काल निलंबित केलं. राजगुरुनगर पाबळ रोडवर धामणटेक येथे दुचाकीचा आणि एसटी बस यांच्यात अपघात झालाय. या अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र घटनास्थळावर स्थानिक नागरिकांकडून एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. दशरथ पांडुरंग शिंदे असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. एसटी बस राजगुरुनगरवरून पाबळच्या दिशेने जात असताना राजगुरुनगरकडे येणाऱ्या दुचाकीची एसटी बसला समोरासमोर धडक लागून राजगुरुनगर पाबळ रोडवर धामणटेक येथे भीषण अपघात झाला असताना संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी एसटी बसची तोडफोड केली असून राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान राजगुरुनगर पाबळ या रोडवर खेड सिटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या परिसरात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्यावर उपाययोजना करण्याची काळाची गरज आहे. गंभीर गुन्ह्यातील पसार संशयित आरोपी विजय उर्फ काळबा रामभाऊ गायकवाड याला पकडण्यासाठी पोलीस गेले होते आणि या दोघांमध्ये झटापट झाली आणि त्या आरोपीच्या तोंडात गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. त्या आरोपीला सीपीआर रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं आहे. टेंबलाई रेल्वे फाटक येथील विजय उर्फ काळबा याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध पोलीस घेत होते. तो काल सायंकाळी 4 सुमारास महाडिक माळ येथील सासूरवाडीत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक येथे त्याला ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची त्याच्याशी झटापट झाली आणि यातच त्याच्या तोंडावर गोळी लागून तो जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आला आहे. यावेळी 10-15 पोलीस आले. त्यांच्या हातात 2 पिस्तूल होत्या. त्यातील एका पिस्तुलाने पोलिसांनीच विजयवर गोळीबार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. घरात आम्ही सगळेजण श्राद्ध कणे वटलाचं फोटो पूजन करून बसलेलो. घरात बहिणी ते आम्ही सगळी माझी मुली ते मुलगा ते बघ 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 सगळेजण 25-30 जण आल्यात. घेतलाय आमच्या नवऱ्याला उचलून आणि दारात आपटले आणि तोंडावर गोळी मारली आणि वर्णन लाताव बुक्या ढीगवर मारल्यात. आणि आम्ही आडवाय गेलो. कोण आहे चोर आहेत का कोण दुसरं गुंड आलेत काय आले तर काय त्यांनी म्हणजे ऐकलं काय सांगितलंच नाही त्यांनी. आम्ही पोलीस आहे नाही तर मावशी तुम्ही काहीच करू नका. धडाधड पोरग्याला हाणायला मला मारायला माझ्या आईच्या गुडघ्यावर दगड घातलाय मला लागलं इथं. त्यांनी कशासाठी गोळी मारली काय त्याच्या एवढा मोठा गुन्हा आहे. आणि ज्या गुन्ह्यासाठी त्यांनी धरलंय तो गुन्हा सुद्धा मिटलेला आहे आणि त्यातली पोरं सुद्धा सुटलेली आहेत. फक्त जामीन पाहिजे आणि त्यांनी पैसे त्यांनी काढायसाठी कणी लागलेत बघा त्रास द्यायला. आणि एक ढेकभर गुन्हा आता अंगावर रचायला बघतील. त्याच्याकडे एकही कुठलं हत्यार माझ्या नवऱ्याकडे नव्हतं बघा. ढेकभर आता त्यांचंच कुठलं तर जुनं पानं काढतील ठेवतील जवळ आणि त्यांच्यावर रचतील बघा. कारण हत्यारं रचायचं त्यांचं पहिल्यापासून. कारण त्यांचं हायच आहे. याला कुठं नाही कुठं तर बदनाम करायला लागल्यात बघा. त्यांनी वर यायला बघत दिनं झाल्यात. मी त्यांचा मुलगा आहे. त्यांनी 21-25 जण आले. 21-25 आले आणि आमच्या साईडला 2 घरं आहेत. त्या दोन्ही घरातल्यांना मारहाण केली त्यांनी. आणि त्यांनी 2 बंदुकी आणल्या होत्या. 2 बंदुकी आणल्या होत्या आणि त्यांना बाहेर ओढत आणल्यावर त्यांनी खाली पाडलं आणि तोंडावर गोळी मारली. आयपीएलच्या 12 हंगामाचा लिलाव येत्या 18 डिसेंबरला जयपूरमध्ये पार पडला जाणार आहे. बीसीसीआयने लिलावाच्या तारखेची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती.
या हंगामात एकूण 70 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. मात्र गेली 11 वर्ष आयपीएल मध्ये खेळाडूंचा लिलाव करणारे रिचर्ड मेडली हे यंदाच्या हंगामात लिलावासाठी उपलब्ध नसणार आहेत. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. एडमेडेस हे फाईन आर्ट आणि चॅरिटी ऑक्शनर म्हणून ओळखले जातात. एडमेडेस यांना 30 वर्ष लिलावाचा अनुभव आहे. सुरुवातीला बीसीसीआयने रिचर्ड मेडली यांना संधी न देण्यामागचं कारण सांगितलं होतं. मात्र ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर मेडली यांना आपल्या ट्विटर अकाउंटवरून स्पष्टीकरण देत लिलावांना न येणं हा माझा निर्णय नसून बीसीसीआयने मला यंदा वगळल्याचं म्हटलंय. देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या पार्टीची ही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. या साऱ्या सोहळ्यानंतर प्रियंका पुन्हा एकदा सोशल मीडियाकडे वळली. प्रियंका इंस्टाग्रामवर सक्रिय झाली असून तिने तिच्या नावात बदल केल्याचं पाहायला मिळालं. प्रियंका इंस्टाग्रामवर सक्रिय झाली असून तिने तिच्या नावात बदल केल्याचं पाहायला मिळालं. निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियंका आता अधिकृतपणे अमेरिकेची सून झाली आहे. त्यामुळे आता प्रियंकाने तिच्या सासरचंही नाव तिच्यासोबत जोडलं आहे. देसी गर्लने इंस्टाग्रामवर तिच्या नावात बदल करत प्रियंका चोप्रा जोनास असं केलं आहे. विशेष म्हणजे तिने नावात केलेला हा बदल चाहत्यांना आवडत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. सोलापूर करमाळा मनरूपच्या सरपंचावर अपात्रतेची कारवाई करा तसेच त्याचे पद रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सिद्धाराम काळे यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील काळे यांनी दिला आहे. मनरूप येथे सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये बेडर जंगमचे एससी जातीचे प्रमाणपत्र आणि खोटे कागदपत्र जमा करून निवडणूक लढवली आहे. त्यांचे मूळ जात ओबीसी आहे म्हणून त्यांचे सरपंच पद रद्द करावे आणि सरकारशी त्यांनी फसवणूक सुद्धा केली आहे म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्यात येईल अशी माहिती सिद्धाराम काळे यांनी दिली आहे. याबाबत सरपंच यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. विश्वनाथ संगमनाथ रेमठ मंद्रूप ग्राम पंचायत 2017 भोगस कागदपत्राच्या आधारे संगमनाथ रेमठ यांनी जातीचा दाखला घेतलेला आहे आणि 2005 साली ओबीसीचा दाखला आहे. त्याच्या स्वतःच्या भावाचा 2007 साली ओबीसीचा आहे. त्याच्या आजोबाचं 1978 सालाचं ओबीसी आहे. तरीसुद्धा भोगस कागदपत्र आधारे दिल्या असतानासुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही आणि मागासवर्गीयावर अन्याय झाला असतानासुद्धा कोणतीही कारवाई करायला तयार नाही. जिल्हा अधिकाऱ्यांना वारंवार भेटूनसुद्धा आणि प्रांतालासुद्धा भेटून तहसीलदार साहेबांना सुद्धा भेटून वारंवार तिने आज करतो उद्या करतो यांच्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही आंदोलन करू. तिने अपडेट दिलेलं आहे ते सुद्धा भोगस आहे. खोटे अपडेट दिलेलं आहे. 199, 200 कलम आणि 420 पद्धतीने कारवाई झाली पाहिजे अन्यथा आंदोलन करण्यात येईल. राम मंदिराच्या उभारणीत अडथळा आणण्यासाठी काँग्रेस देशात हिंसाचार घडवण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केला. त्या गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी म्हटलं की काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला तर अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. राम मंदिराच्या निर्मितीत एकमेव बाधा आहे ती म्हणजे काँग्रेसकडून होणारी कारस्थानं. ही कारस्थानं काँग्रेसने थांबवली आणि आम्हाला साथ दिली तर मंदिराची निर्मिती नक्कीच होईल. राम मंदिराची निर्मिती व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अशात काँग्रेस विविध कारस्थानं रचून हिंसाचार वाढवत आहेत ज्यामुळे निर्मितीत बाधा येत आहेत असा आरोपही उमा भारती यांनी केला. बुधवारीच त्यांनी 2019 लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. राज्यात शेतकऱ्यांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले. कर्जमाफी नाही की पीक विमा योजना नाही कुठलीही मदत नाही. साहेब आता मदत मिळाली नाही तर आम्ही सगळे आत्महत्या करू. केंद्रीय दुष्काळ पथकासमोर राज्याचा शेतकरी हा आक्रोश करत आहे. हे राज्य कारभारात लांछन आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी सामना मुखपत्रातून केली आहे. शेतकरी संतापला आहे तो मनातून अशांत आहे पण त्याची जगण्याची इच्छा मेली आहे तशी लढण्याची जिद्द सुद्धा संपली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांनी काय कमी लढे दिले पण हाती काय मिळालं तर काहीच नाही. आताही फडणवीस सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी प्रचंड घोषणाबाजी केली पण शेतकरी मरणपंथाला लागला आहे. केंद्रीय दुष्काळ पथकाला महाराष्ट्रात बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागले. किसन वारे आणि संजय साठे हा काट्यावरचा प्रवास आहे. ज्या वाटेवरून सरकार आलं त्याच वाटेवर आता सुरुंग पेरला आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राजस्थान मधील अलवार मध्ये काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या जाहीर सभेत काही जणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धू यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची गळा भेट घ्याल तर तुमच्या जाहीर सभांमध्ये अशाच घोषणा दिल्या जातील या शब्दात अमित शहा यांनी सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार बुधवारी संपला त्या पार्श्वभूमीवर अमित शहा म्हणाले की राहुल गांधी यांना विचारूनच नवज्योत सिंह सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळा भेट घेतली होती का. सिद्धू यांच्या पाकिस्तान प्रेमाबद्दल राहुल गांधी यांनी हे उत्तर दिले पाहिजे असेही अमित शहा म्हणाले. सिद्धू यांनी 1 डिसेंबरला अलवारमध्ये घेतलेल्या जाहीर सभेवेळी काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी हे प्रश्न उपस्थित केले. एसटी महामंडळातील चालक वाहक सहाय्यक शिपाई यांसारख्या पदावरील कर्मचाऱ्यांना आता लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये 25% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी केली. एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी पदावर काम करणाऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यानुसार चालक वाहक सहाय्यक शिपाई नाईक हवालदार उद्वाहन चालक मजदूर परिचर खाणसामा अतिथ्यालय परिचर सफाईगार सुरक्षारक्षक खलाशी सहाय्यक माळी आणि स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. राज्यात या पदावर सुमारे 1,00,000 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी विहित शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे कर्मचारी लिपिक टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. या निर्णयामुळे महामंडळातील शिक्षित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार असून त्यांच्यासाठी ही नामी संधी आहे. आणि बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. दुष्काळ परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, दुष्काळ पाहणी पथकासोबत केली चर्चा. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू, मतदार यादीतून ज्वालाचं नाव गायब. नगरच्या महापालिकेत बहुमत मिळणं कठीण, आजवरचा इतिहास सांगतोय स्थिती. प्लॅस्टिक बंदीचा दूध व्यवसायाला फटका, दुधाचा प्रश्न आला ऐरणीवर. आणि पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा कपात, सर्वसामान्यांना मिळाला दिलासा. आणि वेळ झाली बातमीपत्रात इथेच सामन्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.